त्या सगळ्या लोकांनी म्हणजे विचारवंतांनी पत्रकारांनी माध्यमांनी त्याच्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली हा जुना इतिहास आहे. आणि तेव्हापासून मी तुम्हाला सांगतोय आज तागायत सरकारने समितीची जी शिफारस आहे म्हणजे आपण निवड समिती म्हणतो ती शिफारस मान्य करूनच सगळं पुढची प्रक्रिया राबवलेली आहे. अशा प्रकारचं कधी झालेलं नाही. त्याच्यामुळं आपण समिती नेमतो. समितीमध्ये लोक तज्ज्ञ आहेत, विद्वान आहेत, प्रामाणिक आहेत, या गृहितावरती समिती असते आणि त्या समितीने ज्या शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारसी मंडळ स्वीकारतं, मंडळाची शिफारस सरकार स्वीकारतं आणि पुरस्कार अशा प्रकारे जाहीर होतात. ही आत्तापर्यंत चालत आलेली प्रथा आहे. आत्तापर्यंत कधीही या संदर्भात खुद्द मुख्यमंत्री किंवा खुद्द या सांस्कृतिक काय म्हणून विभागाचे म्हणजे भाषा विभागाचे मंत्री हे कधीही याच्यात त्यांनी कोणाची मंडळाच्या अध्यक्षांनी त्यांच्याशी चर्चा करावी वगैरे अशी वेळ कधी आलेली नाही. म्हणजे असा कधी कोणाच्या डोक्यात विचारही आलेला नाही की असं होतं असं व्हावं वगैरे वगैरे. आणि पुस्तकं हजारोच्या संख्येने असतात त्यामुळे स्वतः मंडळाचे सभासद किंवा मंडळाचे अध्यक्ष यांना ही सगळी पुस्तकं पाहणं हे फिजिकली अशक्य असतं. या सगळ्या गोष्टी विश्वासावरती चालतात, लक्षात घ्या, एकमेकांच्या आदरावरती चालतात. हे झालं जनरल. आता प्रत्यक्ष कसं होतं माहिती आहे का, की तुम्हाला सांगतो की या जवळजवळ 2-3 फेऱ्या असतात. पहिली जी फेरी असते ना तिला आपण पात्रता फेरी म्हणतो. तर पात्रता फेरीसाठी एक समिती असते की आलेल्या पुस्तकांच्यापैकी कोणत्या पुस्तकांचा विचार करायला पाहिजे बक्षिसासाठी अशी फेरी असते. तर ती फेरी असते, त्या फेरीनंतर ती पुस्तकं त्या तज्ज्ञांकडे पाठवली जातात वेगवेगळ्या विषयांमधल्या, म्हणजे कादंबरी ते कादंबरी, नाटक ते नाटक वगैरे. मग त्यात प्रौढ वाङ्मय किंवा वगैरे वगैरे तपशिलाचे भाग सांगायची गरज नाही. आणि मग ते जे तज्ज्ञ आहेत ते पुस्तक वाचून त्यातलं एक पुस्तक निवडतात त्या पुरस्कारासाठी. आणि मग त्याच्यावरती मंडळाचा जो अध्यक्ष असतो तो या समितीचा प्रसिद्ध अध्यक्ष म्हणून सही करतो. आणि मग सरकारच्या माध्यमातून ते शेवटी लोकांच्यापर्यंत पोचतं अशी आत्तापर्यंतची प्रक्रिया आहे. आणि हीच प्रक्रिया अबाधितपणे आत्तापर्यंत राबवली गेली. याही वेळेला ही प्रक्रिया अशाच प्रकारे राबवली गेली. आता कसं म्हणजे का, की एकदा तुम्ही समितीला सांगितलं, पहिल्या छाननी समितीच्याकडनं आपल्याकडे आलं, छाननी समितीला कुणीही विचारत नाही, लक्षात घ्या, इंटरफेअर करीत नाही. छाननी समितीने जी पुस्तकं मान्य केली तीच पुस्तकं अध्यक्ष म्हणजे समितीचे अध्यक्ष मान्य करतात. ते असं म्हणत नाही की हे पुस्तक मला व्यक्तिशः पसंत नाही मग त्याच्याऐवजी बदला, असं कधी झालेलं नाही. म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि कोणाचाही अडथळा न येताना. आता यावेळेचा जो पुरस्कार आहे त्याच्याबद्दल वाद निर्माण झाला, त्या पुरस्काराच्या समितीवरती, छाननी समितीवरती, म्हणजे पहिली पायरी बरं का, पहिल्या पायरीवरती ज्यांनी काम केलं ते साहित्य संस्कृती मंडळाशी गेली कित्येक वर्ष संबंधित असणारे लोक आहेत. हे पाहावे तुम्हीमध्ये छाननी बघा 19 पुरस्कार स्पर्धेसाठी मंडळास प्राप्त झालेल्या पुस्तकांची व प्रवेशकांची पूर्व छाननी करण्यासाठी प्राध्यापक नरेंद्र पाठक, श्री दुर्गेश सोनार व गीतेश शिंदे या तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात येत आहे. ही 1920 समिती 19 पुस्तकांच्यासाठी. नंतर 21 पण तसंच झालं. काय तिथं झालं, प्राध्यापक नरेंद्र पाठक, गीतेश शिंदे व अरविंद दोडे यांची समिती करण्यात येते. कारण काय, की त्या पुस्तक छाननीचा गेल्या काही वर्षांचा त्यांना सातत्याने अनुभव आहे याच्याही पूर्वी. त्याच्यानंतर या वर्षीकडे आपण 22 गोष्ट आहे, 22 जून 2022 या दिवसा निघालेलं ते पत्र हे आहे. काय निघालं ते, की नरेंद्र पाठक, अरविंद दवडे आणि आर्य आपटे या तिघांची समिती गठीत केली. आता त्या समितीकडे सगळी पुस्तकं गेली, ओके, इन्क्लुडिंग हे पुस्तक आत्ता जे वादग्रस्त पुस्तक ठरलेलं आहे गांधींचं. त्यांनी ती सगळी पुस्तकं छाननी केली. छाननीचा अर्थ काय, ती पुस्तकं पाहिली, वाचली आणि त्यातली कोणती योग्य आहे ती त्यांनी पुढे निवड समितीला पाठवायला हरकत नाही. आता ह्या म्हणजे पहिली पायरी संपली. आणि या पुस्तकामध्ये त्या तिघांनी केलेल्या शिफारसीनुसार कोवाड गांधी यांच्या पुस्तकाचा समावेश आहे. ओके, म्हणजे पहिल्या फेरीतून आलेलं आहे सगळं आहे. म्हणजे आता एकदा कसं झालं, पहिल्या फेरीत छाननीमध्ये पुस्तकं हे आहेत, ही पात्र आहेत, यांचा विचार करायला पाहिजे. असं जेव्हा पुढे जातं तेव्हा पुढचे लोक स्वतः विचार नाही करत, मग ते मान्य ते गृहित धरून पुढे जातात. त्याप्रमाणे ते लोक पुढे गेले आणि त्यांच्यावरती सगळ्या मंडळांनी आपण विश्वास ठेवलेला आहे. त्यांच्यापैकी एकाला, की ज्यांच्याकडे हे पुस्तक गेलं होतं, त्यांचं नाव श्री गणेश विसपुते, त्यांनी त्या अनुवाद पुस्तकांच्यापैकी या पुस्तकाची निवड केली आणि त्यांनी त्याला शिफारस केली. आणि ती शिफारस परत आपल्या सालाबादच्या पद्धतीप्रमाणे मी म्हणजे अध्यक्ष समितीचा आणि मंडळाचा या नात्याने ती मान्य केली. कारण दुसरा विचार करण्याची आत्तापर्यंत कधीही प्रथा नव्हती, कधीही हे नव्हतं. आणि मग त्याप्रमाणे निकाल जाहीर झाला, ओके, आणि सगळीकडं वर्तमानपत्र छापून वगैरे आलं. पुढचा मुद्दा त्यातला असा आहे की त्याच्यावरती काही लोकांनी आक्षेप घेतला त्या पुस्तकावरती. त्या आक्षेप घेण्यामध्ये मुख्य कोण होते, नरेंद्र पाठक.
की ज्यांनी पहिल्या फेरीत छाननी करून हे पुस्तक योग्य आहे, विचार करायला हरकत नाही असं सांगितलं, अशी शिफारस केली, तो पाया आहे आमचा. आणि ती सगळी इमारत पुरस्कारांची नरेंद्र पाठक यांनी रचलेल्या पायावरती उभारलेली आहे. आता तो पायाच म्हणायला लागला की मी काढून घेतो माझा पाया, अशी प्रक्रिया झाली. आणि मग त्याप्रमाणे हे मला आश्चर्य वाटतं की ज्यांनी शिफारस केली पुस्तकाची तेच म्हणतायत मंडळाला पत्र, सरकारला पत्र लिहून. लक्षात घ्या काय सांगतायत, की या पुस्तक तीव्र निषेध करत आहेत. तेव्हा ते अखिल भारतीय साहित्य परिषद नावाच्या एका साहित्य संस्थेच्या पुढे ते आहेत, म्हणजे कार्याध्यक्ष वगैरे वगैरे. आणि ते काय म्हणतात बघा, अखिल भारतीय साहित्य परिषद तीव्र शब्दात निषेध करीत आहे. देण्याची शिफारस करणाऱ्या समितीचा हेतूही संशयास्पद वाटतो. म्हणजे सुरुवात कुठून झाली, संशयाला यांच्यापासूनच झाली असं म्हणावं लागेल अनफॉर्च्युनेटली. पुढे काय म्हणतायत ते, त्यामुळं ही पुरस्कार समिती बरखास्त करून तातडीने नवी समिती गठीत करावी आणि कोबाड गांधी यांच्या पुस्तकाला जाहीर झालेल्या पुस्तक रद्द, पुरस्कार रद्द करावा अशी मागणी साहित्य परिषद करीत आहेत अशा प्रकारे. आणि इतकंच नव्हे तर शासनाने कारवाई करावी पुरस्कार समितीच्या लोकांच्यावरती, अशा प्रकारची त्यांनी मागणी केली आणि वगैरे वगैरे वगैरे. असा तो जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो मला वाटतं आपल्या पुढे आला पाहिजे. त्यामुळं याच्यामध्ये प्रोसिजरचा विचार करता साहित्य संस्कृती मंडळाची काहीही चूक नाही आहे, साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षांची काहीही चूक नाही. हे सगळं नरेंद्र पाठक यांच्या पायावरती उभारलेलं आहे की ज्यांनी तक्रार केली आणि या विषयाला पाठ पुढली. हे फक्त वस्तुस्थिती आपल्याला मला अवगत करून द्यायची आहे, ती मी तुम्हाला अवगत करून दिली. सारखं हे पाय पाय बा, हा निर्णय शासनाचा आहे आणि शासनाचा निर्णयाला एक संस्था साहित्य संस्कृती मंडळ शासनाच्या अंतर्गत काम करणारी संस्था असल्यामुळं शासनाचा निर्णय त्या संस्थेला बंधन करायचे. आता इथे मंडळाचा प्रश्नच येत नाही, मंडळ आणि मंडळाचं काम केलं, शासनाला तो अधिकार आहे त्यांच्या याच्या, म्हणजे आपण म्हणतो ना शासन हे सर्वोच्च अथॉरिटी आहे, शासनाला सार्वभौमता आहे. मग शासनाने तसा निर्णय घेतला तो घेतला. मी माझ्या हा माझ्यापुरता शब्द आहे, मी जबाबदार अध्यक्ष आहे म्हणून मला नाही, त्या माझ्यापुरता शब्द आहे, इतरांच्या पुरतं नाही. त्यांना म्हणणं नाही मी पळ काढला वगैरे तसा अर्थ नका लो. कोणाशी नाही काही नाही, सगळा लिखापडीचा व्यवहार आहे ना. ते बसले, त्यांनी सगळी पुस्तकं चाळली पाहिली आणि हे पुस्तक बक्षीस देण्यास पात्र आहे अशी शिफारस केली आणि म्हणून पुढच्या लोकांनी ते पुस्तक पाहिलं. त्यांनी जर पहिल्याच फेरीत, म्हणजे जो साक्षात्कार त्यांना नंतर झाला तो तेव्हाच जर झाला असता पहिल्या फेरीत, तर हा पुढचा मुद्दा आलाच नसता ना. त्यांनी तो राजीनामा थेट शासनाला दिलेला आहे. मंजूर करणारी अथॉरिटी मी नाही आहे राजीनामा, मी त्यांना नियुक्त केलेलं नाही. सभासदांची नियुक्ती शासन करते, अध्यक्ष करत नाहीत. इंटरनेटवरती कुठेतरी मला ओळखतच नाहीत ते लोक, ते थेट सरकारकडे जातात. कुएम आहे त्यांच्या दृष्टिकोनातून, उलट माझ्यावर कारवाई केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मंडळाची काय भूमिका कुठे हे बाय बा, मंडळाची भूमिका कशी आहे, जोपर्यंत मंडळ हे शासनाचा एक घटक आहे तोपर्यंत मंडळ शासनाची विरुद्ध काही बोलू शकत नाही. मी बोललो नाही आता, लक्षात घ्या, मी मंडळ शासनाचा जबाबदार घटक आहे. जोपर्यंत मी एकतर राजीनामा देत नाही किंवा मंडळाची कुणी पुनर्रचना करीत नाही, माझा वैयक्तिक मत असायचा इथं प्रश्नच बोलत नाही. सगळ्यांना म्हणजे तुम्ही थँक्यू, म्हणजे मी म्हणणं योग्य नसतो झालं ना, हे मंत्र्यांनी म्हटलं हे फार चांगलं झालं, हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आणि मी तुम्हाला सांगतो माझ्या दृष्टिकोनातून हे जे पुस्तक आहे यांचं, हे अनेकांच्यापैकी एक पुस्तक आहे अशा प्रकारच्या नक्षलवादी पद्धतीने लिहिलेलं. नक्षलवादी प्रचंड चर्चा आहे, मला त्याच्यावरती स्वतंत्र विचार करतोय, मी त्याच्यावरती स्वतंत्र पुस्तक लिहिणार आहे. मी फुटकळ गोष्टींच्यावरती मत देत नाही. माझ्या दृष्टिकोनातून हे दोन पुस्तक आहे, अशी किती काही पुस्तकं असतील, किती काही लोकांची असतील. माझ्या दृष्टिकोनातून माझं स्वतःचं जे मत आहे, मी नक्षलवादाच्यावरती गेले कित्येक वर्ष गंभीरपणे विचार करतोय आणि त्याच्यावरती मी स्वतंत्र लिहिणार आहे. आत्ता या चौकटीत जोपर्यंत आहे तोपर्यंत मी बोलणार नाही या विषयावरती. तर ते सरकारचं आहे, राजकीय म्हणायचं की नाही ते तुम्ही ठरवा, शब्दप्रयोग तुमचा आहे तो, माझा नाही. आणि सरकारला अधिकार आहे, मी अजूनही सांगतो, मंडळाने दिलेला पुरस्कार रद्द करण्याचा अधिकार, अंतिम अधिकार त्या भाषा विभागाचे मंत्री यांना आहे, हे मी नाकारत नाही. झालं ना प्रक्रिया, आता याच्यावरती कोण करणार आहे फेरविचार, आता नाही करणार कोणी, उघड मुद्दा आहे. सर नरेंद्र पाठकांवर कारवाई नाही, मी काय म्हणणार नाही, तो सरकारचा प्रश्न आहे, त्यांनी चौकशी करावी असं पाठकच म्हणतायत. मग ही माझी भूमिका आहे ना, तुम्हाला मी जी सांगितली ना ती माझी भूमिकाच आहे. पुरस्कार रद्द झाल्याचा हे निघाल्यानंतर काय म्हणतात त्याला, जी आर वगैरे ज्याला काय म्हणतात, त्याच्यानंतर मला साहित्य संस्कृती भाषा विभागाच्या त्या काय अवर सचिवांचा वगैरे फोन आला की याच्याबद्दल तर तुम्ही तुमचा अहवाल सादर करा. मी म्हटलं मी नाही करणार अहवाल सादर, तुम्ही आधीच निर्णय घेऊन टाकलेला आहे, मी कशाला आता करू. माझी भूमिका आहे, मी घेतलेली भूमिका, अध्यक्ष असूनही अध्यक्ष असण्याच्या चौकटीत मी भूमिका घेतलेली आहे, लक्षात घ्या.
माझी भूमिका एकदम काहीतरी कसे काय द्यायची सौंगपणा करायचा असं नाही, मी जबाबदारी माझी ओळखून मी भूमिका घेत असतो. अध्यक्ष म्हणून साहित्यिक म्हणून या गोष्टीचा मी आत्ता ह्या तोपर्यंत मी अध्यक्ष आहे तोपर्यंत मला सरकारच्या विरोधात बोलण्याचा अधिकार नाही.